नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं महाक्रशी दर्शनमध्ये आता आठ नऊ जुलैलाच महाराष्ट्रात पावसाचं होणार पुनरागमन पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती सध्या राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे तर अनेक भागामध्ये आकाश ढगाळ पाहायला मिळत आहे यामुळे मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेमध्ये दोन ते तीन अंशाने वाढले असून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान हे सरासरीच्या जवळ आहे तसंच पश्चिम अरबी समुद्र आणि परिसर व दक्षिण ओमान किनारपट्टीदरम्यान हवेची चक्रकार स्थिती उपलब्ध आहे मात्र या हवेच्या चक्रकार स्थितीचा फारसा प्रभाव नसल्याने महाराष्ट्रातील पावसाचा प्रभावही कमी झालेला पाहायला मिळत आहे त्यातच बंगालच्या उपसागरातही पावसाला सक्रिय होण्यासाठी फारशी स्थिती अनुकूल नाही महाराष्ट्रात पावसाने चांगली चुगडीप दिल्याने अनेक भागामध्ये कडाक्याचं ऊनही पाहायला मिळत असून उकाडाही जाणवू लागला आहे याच दरम्यान भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून गडगडाटेसह होणाऱ्या पावसाने महाराष्ट्रातील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे पण येत्या आठवड्यात हे ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या आठ जुलै आणि नऊ जुलै या कालावधीत पावसाचे महाराष्ट्रामध्ये पुनरागमन होईल तोपर्यंत महाराष्ट्रात फारशा पावसाची शक्यता नसल्याची माहितीही त्यांनी वर्तवली आहे दरम्यान भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज दिवसभरामध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली गोंदिया आणि भंडारा या तीनच जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून महाराष्ट्रातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे तर हे होते आताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद